नवी मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून 363 कोटींचे ड्रग्ज जप्त. नवी मुंबई पोलिसांकडून 363 कोटी रुपयांचे हेरोईन जप्त. दुबई येथून कंटेनरमधून आलेले हेरोईन जप्त करण्यात आले असून या कारवाईत पंजाब पोलिसांकडून नवी मुंबई पोलिसांना मदत करण्यात आली. त्यामुळे नवी मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई असून दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी दुबईवरून कंटेनर JNPT बंदरात आला होता. याची गुप्त माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली असता पोलिसांनी आजविली गावाजवळ कंटेनर यार्डमध्ये हा अंमली पदार्थ असलेला कंटेनर ठेवला होता. याची अधिक माहिती पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नवी मुंबई. तो खाली काही नाही काही नाही. याच्यामध्ये आणखी जे आपलं लॉ एन्फोर्समेंट एजन्सी आहे त्याच्याकडे पण माहिती मिळाली होती. त्याने त्या लोकांनी पण त्याच्यामध्ये चेक केले, कारवाई केली. सर्व सुटी सब आपण एकत्रित मिळून एकच उद्देशासाठी काम करतो. आणि आता थोडासा असं झालं त्यामध्ये काही नाही आहे कंटेनरमध्ये, तरीसुद्धा आपण माहिती एवढी चांगली होती तर आम्ही सांगितलं या लोकांना की नाही परत तुम्ही जरा चेक करा व्यवस्थित सर्व आणि त्याच्यामध्ये काही प्रत्येक गोष्टी बघा. आता त्यांनी पुढचे जाऊन ते कंटेनरची त्यांनी जमण्याची सुरुवात केली. म्हणजे ज्या ठिकाणी शक्य झालं आपल्याला सर्व अधिकारी सर्व आपले स्टाफ आणि हे त्यांनी करून आणि सोबत हे सर्व त्याची NDPS जे सर्व रिक्वायरमेंट आहे ते पंच वगैरे सोबत घेऊन जाणे, त्याच्या एंट्री करणे, त्याच्या कारण की हे जे आपल्या NDPS जी कारवाई असते ते फार महत्त्वाची आणि फार गंभीर असते. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पण कुठलाही तुम्ही करू शकत नाही. ते सर्व पंचांच्या समोर मी स्वतः जे पाहिलं ते त्यांनी सर्व कटिंग करून त्यांनी रात्रभर आपल्या सर्व अधिकारी तिकडे जागे होते, कोणी झोपलेच नाही.